केसरवाडीच्या विरोधात काँग्रेस आक्रमक, केंद्र शासनाच्या विरोधात केले निषेध आंदोलन। कोरोना महामारीचे संक्रमण नियंत्रित करण्यासाठी घेतलेल्या लॉकडाऊनमुळे अगोदरच जनसामान्य नागरिक आर्थिक दृष्ट्या उद्ध्वस्त झालेला आहे, त्यात अधिकची भर म्हणून केंद्र शासनाकडून गेली 19 दिवसांपासून करण्यात येणाऱ्या सततच्या पेट्रोल व डिझेल मध्ये किमतींमध्ये होणारी वाढ सामान्य नागरिकांच्या खिशाला भगदार पाडणारी ठरत आहे। त्यामुळे इंधनात करण्यात आलेली दरवाढ केंद्र शासनाने तत्काळ मागे घ्यावी आणि सर्वसामान्यांना दिलासा द्यावा यासाठी नेरूळ तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांच्या नेतृत्वात मोदी सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले। वाट लागलेली आहे आणि अशा काळात जर गरीब जनतेला लुटण्याचा प्रकार जर मोदी सरकार करत असेल, तुम्ही आज पाहिलं असेल की पेट्रोलपेक्षा डिझेलचे दरवाढ आता वाढायला लागले। लोक पहिले डिझेलची गाडी घ्यायची, पेट्रोलची टाळायची, आता परिस्थिती आहे मला वाटतं गाडीच आता बैलगाडीत टाकून चालवायची वेळ येणार आहे। गरीब जनतेला लुटण्याचा हा प्रकार आहे। आज डिझेल आणि पेट्रोल दरवाढ जर दिवसेंदिवस वाढत चालले, ह्या महामारीच्या काळात सगळं ट्रान्सपोर्टेशन त्याच्यावर अवलंबून असतं। जर पेट्रोल आणि डिझेल वाढ जर वाढत गेली तर आज महागाईने महागाईचा भडका फार मोठा देशामध्ये उभा राहील। हे भाजीचे दर वाढतील, दुधाचे दर वाढतील, सगळेच दर, मग जेवढे छोटे मोठे उद्योग आहेत त्यांचे दर सगळे वाढणार आणि दर वाढणं म्हणजे आपल्या गरीब जनतेला लुटणं आहे। त्यामुळे जर आंतरराष्ट्रीय पातळीवर जर बॅरेलचे रेट जर कमी असतील तर ह्या केंद्र सरकारने त्या पूर्ण त्याचा अभ्यास करून ही पेट्रोल दर रद्द केली पाहिजे। कारण काँग्रेसच्या काळात ज्यावेळेला मनमोहन सिंग यांनी पेट्रोल दरवाढीच्या वेळी बॅरेलच्या रेटप्रमाणे करार करायचा असं ठरलं होतं, हे मोदी सरकार फक्त जनतेला आतापर्यंत लुटत आलं आहे। नोटबंदीनंतर जो पेट्रोलचा दर वाढत गेलेला आहे तो आत्तापर्यंत वाढतच चाललेला आहे। आता ह्या देश पातळीवर आम्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे पेट्रोल वाढ विरोधात आंदोलन करायचं आणि हे जर आंदोलन जोपर्यंत चालूच राहणार आहे जोपर्यंत दरवाढ कमी होत नाही म्हणून आम्ही मोदी सरकारचा पूर्ण निषेध करत आहोत। या प्रसंगी नेरूळ तालुका काँग्रेस व जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी संतोष सुतार, नवी मुंबई जिल्हा काँग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर, कल्पेश थोरावडे, विजय कुरकुटे, संतोष पाटील, शेवंता मोरे, प्रल्हाद गायकवाड, सुधीर पांचाळ, प्रकाश देसाई, उत्तम पिसाळ, तानाजी जाधव, तोडकर कोडक, तुषार पाटील, रामचंद्र माने, राहुल कापडाने, संग्राम इंगळे, वासंती पुजारी, नीलम अडविलकर इत्यादींनी आपला सक्रिय सहभाग दर्शवला। ब्युरो रिपोर्ट, पालिका प्रशासन, नेरूळ, नवी मुंबई।